नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपलं यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा पोलीस भरती 2024 संदर्भात खूप महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ जर पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेट, पोलीस भरती संदर्भातले अपडेट तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळतील। सुरुवात करूया व्हिडिओला। अपडेट पाहण्यापूर्वी, 17,000 जी मेगा पोलीस भरती सुरू झालेली आहे, या भरतीसाठी के सागर पब्लिकेशन यांचं पुस्तक तुमच्याकडे नसेल, होणारच पोलीस कॉन्स्टेबल 78 प्रश्नपत्रिका संच उत्तरासहित उत्तरे व स्पष्टीकरणासहित असणारा हा 2023 मधील लेटेस्ट 78 प्रश्नपत्रिकांचा संच आहे आणि येणाऱ्या लेखीसाठी अत्यंत महत्त्वाचं असं हे पुस्तक असणार आहे तुमच्यासाठी। त्यामुळे हे पुस्तक तुमच्याकडे असलंच पाहिजे। मागील प्रश्नपत्रिका सोडवल्यामुळे तुम्हाला पेपर जो आहे तो सोपा जाण्यास मदत होते। पेपरचं स्वरूप लक्षात येतं, प्रश्न बरेच रिपीट होतात आणि रिपीट होणाऱ्या प्रश्नांचे मार्क तुम्हाला मिळतात। त्यामुळे नक्कीच मागील 2023 मधील हा प्रश्नपत्रिकांचा संच तुम्ही खरेदी करा। लेटेस्ट झालेल्या प्रश्नपत्रिका आहेत, त्यामध्ये 38 प्रश्नपत्रिका जिल्हा पोलीसच्या आहेत, जिल्हा ग्रामीण व शहर पोलीसच्या, तसेच 28 प्रश्नपत्रिका चालकच्या आहेत आणि 12 प्रश्नपत्रिका SRPFच्या आहेत। तर पहिल्या 10 प्रश्नपत्रिकांची सविस्तर विश्लेषणे व स्पष्टीकरणे तुम्हाला या ठिकाणी पाहण्यास मिळणार आहेत आणि लेटेस्ट चालू घडामोडीची अद्ययावत माहिती या पुस्तकात दिलेली आहे। त्यामुळे नक्कीच येणाऱ्या लेखीसाठी हे पुस्तक तुम्हाला खूप उपयुक्त असणार आहे। या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। घर बसल्या हे पुस्तक तुम्हाला मिळणार आहे, तर लवकरात लवकर खरेदी करा आणि अभ्यास सुरू करा। आणखीन एक महत्त्वाची सूचना, जर तुम्ही आत्तापर्यंत आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा। टेलिग्रामवरती रोज खूप महत्त्वाची माहिती स्पर्धा परीक्षेसंदर्भातली तुम्हाला पाहण्यास मिळते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2024 सर्व स्पर्धा परीक्षेसाठी, पोलीस भरतीसह इतर स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान या विषयाची तयारी करण्यासाठी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलची मदत होणार आहे। यावरती लेटेस्ट पुरस्कार, लेटेस्ट घटनांचा सर्व समावेश आहे चालू घडामोडी या विषयावरील, तसेच सामान्य ज्ञान या विषयाची देखील तुमची तयारी होणार आहे टेलिग्राम चॅनलच्या मदतीने। त्यामुळे टेलिग्राम चॅनल जॉईन करा। टेलिग्रामची लिंक जी आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। तर या ठिकाणी पहा, भरती संदर्भात महत्त्वाची अशी अपडेट न्यूजपेपरला देण्यात आलेली आहे, जी आहे पोलीस भरती 2024 संदर्भात 17,471 जागांसंदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती आहे। मैदानी चाचणीची देखील तारीख यामध्ये दिलेली आहे, तुमची मैदानी चाचणी कधी होणार आहे या संदर्भात देखील माहिती आलेली आहे। तर सविस्तर माहिती जाणून घेऊया। पोलीस भरतीच्या एका जागेसाठी 102 उमेदवार असणार आहेत। पहा किती मोठं कॉम्पिटिशन यावर्षी असणार आहे। जागा आहेत 17,471 आणि अर्जांची संख्या आलेली आहे 17,76,000। एवढ्या मोठ्या प्रमाणात अर्ज आलेले आहेत, 17 लाखापेक्षा जास्त, जवळजवळ 18 लाखापर्यंत हे अर्ज आलेले आहेत। तर 17,76,000 एवढ्या मोठ्या प्रमाणात अर्जांची संख्या आलेली आहे फक्त आणि फक्त 17,000 जागेसाठी। 20 मे नंतर तुमची मैदानी चाचणी होणार आहे, तर 20 मे नंतर तुमची मैदानी चाचणी सुरू होणार आहे अशी माहिती इथं दिलेली आहे। राज्यात 17,471 जागांसाठी भरती होत असून त्यामध्ये अर्जांची जी मुदत आहे ती 15 एप्रिलला संपली। राज्यातील तब्बल 17,76,000 उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज जे आहे ते सादर केलेले आहेत। त्यानुसार एका पदासाठी 102 उमेदवार असणार आहेत भरतीच्या रिंगणामध्ये। हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। पोलीस भरतीसाठी प्रथम मैदानी चाचणी होणार आहे, त्यानंतर 100 मैदानी चाचणी होणार आहे। त्यामध्ये कोणते इव्हेंट आहेत तर 100 मीटर, 1600 मीटर धावणे पुरुष उमेदवारांसाठी, महिला उमेदवारांसाठी 800 मीटर धावणे आणि गोळाफेक असे 3 इव्हेंट या ठिकाणी घेतले जाणार आहेत। मैदानी चाचणीत उमेदवारास किमान 40% गुण मिळवणे या ठिकाणी बंधनकारक आहे। तर मैदानी चाचणीमध्ये 40% गुण मिळवणे बंधनकारक आहे असं इथं दिलेलं आहे। तर मैदानी चाचणीत एकूण जी आहे ती मैदानी चाचणी तुमची 50 गुणांची होणार आहे आणि एका पदासाठी या ठिकाणी 102 उमेदवार आहेत। उमेदवार लेख त्यानंतर एका पदासाठी 10 उमेदवार, इथं पहा मैदानी चाचणीनंतर एका पदासाठी 10 उमेदवार लेखी परीक्षेसाठी निवडली जातील। 100 गुणांची लेखी परीक्षेत किमान 40% गुण
अपेक्षित आहेत। मैदानी व लेखी चाचणीचे गुण एकत्रित केले जाणार असून या दोन्ही चाचणींमध्ये सर्वाधिक गुण मिळवलेल्यांचीच गुणवत्ता यादी जी आहे ती प्रसिद्ध होईल। त्यानंतर त्यानुसार पोलीस शिपाई पदाची जी आहे ती निवड केली जाणार आहे। चालक पोलीस शिपाई पदासाठी स्वतंत्रपणे वाहतुकी संदर्भातील चाचणी उत्तीर्ण व्हावी लागणार आहे। लोकसभा निवडणुकीमुळे पोलीस अधिकारी कर्मचारी बंदोबस्तावर आहेत, त्यामुळे निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात मतदान 20 मे रोजी संपेल आणि त्यानंतर मैदानी चाचणी घेण्याचे नियोजन असल्याची माहिती गृहविभागाच्या प्रशिक्षण व खास पथके विभागातील विश्वसनीय सूत्रांनी या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे। मैदानी चाचणीची वेळ कशी असणार आहे तर सकाळी मैदानी चाचणी तुमची होणार आहे। लोकसभा निवडणुकींची रणधुमाळी सुरू असून शेवटच्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर म्हणजेच 20 मे नंतर मैदानी चाचणीला सुरुवात करण्याचे नियोजन गृहविभागाने केलेले आहे। सध्या उन्हाची तीव्रता वाढत असून अनेक जिल्ह्यातील तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षाही जास्त आहे। या पार्श्वभूमीवर दररोज सकाळी सहा ते दहा या 4 तासातच मैदानी चाचणी घेतली जाणार आहे। राज्यातील सर्व जिल्ह्यात पोलीस भरतीची लेखी परीक्षा एकाच वेळी होणार आहे। साधारणतः 30 ऑगस्टपूर्वी भरती प्रक्रिया संपवण्याचे नियोजन असून ऑक्टोबर अखेर या भरतीत निवड झाल्यांचे प्रशिक्षण देखील सुरू होईल। तर 30 ऑगस्टपूर्वी ही 17,000 ची भरती प्रक्रिया पूर्ण करून घेण्यात येणार आहे आणि ऑक्टोबर अखेर या भरतीतील निवड झालेल्या उमेदवारांचं प्रशिक्षण जे असणार आहे ते सुरू असणार आहे। त्यानंतर मैदानी चाचणीचं स्वरूप या ठिकाणी दिलेलं आहे। तर मैदानी चाचणी तुमची सकाळी 6 ते 10 या वेळेमध्ये घेतली जाणार आहे। उन्हाची तीव्रता जास्त असल्यामुळे आणि पोलीस भरतीच्या अर्जात शुल्क म्हणजे सरकारच्या खात्यामध्ये किती अर्ज शुल्क जमा झालेलं आहे ते या ठिकाणी पाहू शकता। अर्जाच्या माध्यमातून 71.4 कोटी रुपये एवढं जे शुल्क आहे ते सरकारच्या तिजोरीमध्ये अर्जाच्या माध्यमातून जमा झालेलं आहे। खूप मोठा आकडा आहे। प्रत्येक विद्यार्थी आशेने फॉर्म भरतो, मात्र यामध्ये सक्सेस होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 17,471 एवढीच आहे। लक्षात ठेवा, 17 लाख विद्यार्थी कॉम्पिटिशनमध्ये आहेत। एका जागेसाठी 102 उमेदवारांना संधी आहे, म्हणजे या 102 पैकी फक्त आणि फक्त एक विद्यार्थी सिलेक्ट होणार आहे, बाकीचे 101 विद्यार्थी वापस जाणार आहेत किंवा त्यांचं सिलेक्शन होणार नाही। त्यामुळे तुम्हाला तुमचा अभ्यास, तुमचा सराव इतका परफेक्ट करायचा आहे की या 102 पैकी एक तुम्हीच असला पाहिजेत। त्यामुळे व्यवस्थित असा अभ्यास करा। मोठ्या जागा आहेत, भरतीची संधी विद्यार्थ्यांना यावर्षी परत एकदा नव्यानेच मोठ्या जागा आल्यामुळे चांगली संधी मिळालेली आहे। तर या संधीचं सोनं करा। मैदानी चाचणी आणि लेखीचा जो सराव आहे तो रोज सुरू ठेवा, सातत्य ठेवा। यामध्ये नक्कीच तुम्हाला यश मिळेल। सातत्य असेल तर नक्की 100% यश मिळेल। जरी तुम्ही अकॅडमी वगैरे लागली नसेल तरी पण तुमचं सातत्य असेल तर नक्कीच तुम्ही या भरतीमध्ये यशस्वी व्हाल। फक्त रोज सातत्य ठेवा अभ्यासामध्ये, ग्राउंडमध्ये आणि लेखीसाठी तुम्ही फक्त आणि फक्त रोज एक जरी प्रश्नपत्रिका सोडून या अगोदरच्या रोज झालेल्या प्रश्नपत्रिकात ती फक्त प्रश्नपत्रिका रोज एक सोडवा, म्हणजे तुम्हाला तुमच्या लेखीमध्ये किती इम्प्रूव्हमेंट होती ती स्वतःची स्वतःला कळेल। नक्कीच तुम्हाला यश मिळेल। पोलीस भरतीच्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा आहेत। भरती संदर्भातल्या सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा। परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।